अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच दाबा ही घंटा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, भरपूर वाईट दिवस शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत. अक्षरशः इतकं वाईट वाटतं की शेतकऱ्याचा जो काही माल आहे तो अक्षरशः 1 रुपये किलो, 2 रुपये किलो या भावानेसुद्धा कुणी घेत नाही येतं. तर मित्रांनो, अशा वेळेस कुणी मला वाईट बोललं तरी चालेल, पण आपली एक मेथड चुकते, ती म्हणजे लागवडीची. कारण इथून मागे तुम्ही थोडासा एक इतिहास पहा मित्रांनो, टोमॅटो आणि वांगी यावरच बोलणार आहे मी आज. तर टोमॅटो आणि वांगीची जी काही लागवड आहे ती साधारणतः जूननंतर म्हणजे जुलै किंवा ऑगस्टमध्ये जर केली तर भरपूर चांगल्या प्रमाणात तुम्हाला रेट मिळतो. टोमॅटोला मिळतो किंवा नाही मिळत टोमॅटोचं हे लागवडीवर शक्यतो जास्त डिपेंड आहे, पण वांग्याला रेट हा कंटिन्यू असतो. तर एक नॉर्मली थोडासा मागे वळून पहा, तर मागच्या बऱ्याच वर्षापासून जसं मी पाहतो आहे, तर नॉर्मली संक्रांत होण्या अगोदर म्हणजे संक्रांतीच्या अगोदर भरपूर काही रेट आपल्याला वांग्याला पाहायला मिळतो. अक्षरशः कधी कधी 20 रुपये किलोनीसुद्धा वांगे, 20, 25, 30 रुपयेपर्यंतसुद्धा वांगे विकली जातात. तर मित्रांनो, आपण फक्त एवढंच पाहतो की एखाद्या शेतकऱ्याचे इतके पैसे झाले, एखाद्या शेतकऱ्याचे इतके पैसे झाले, पण ते का झाले आणि कधी झाले याचा आपण विचार करत नाही. तर एक नॉर्मली असा विचार करा की लोकांना कधी लागवड वांगीची लागवड केली आहे त्यावेळेस त्यांना इतका रेट भेटला आहे. तर मित्रांनो, टोमॅटो आणि वांगी ज्यांना आता लागवड करायची आहे त्यांनी कृपा करून लागवड करताना खरीप हंगामातला वापर करा. साधारणतः जुलैमध्ये लागवड करत चला, कारण जे काही पावसाचं वातावरण आहे नॉर्मली जून एंडिंग आणि जुलै यामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण असतं आणि जे काही वातावरण आहे ते थोडंसं निरोगी पण असतं, त्यामुळे लागवडीसाठी अतिशय योग्य वेळ आहे जुलै किंवा मग ऑगस्ट. आणि यानंतर तुम्ही जर जुलैला लागवड केली किंवा जून एंडिंगला जर लागवड केली तर एक साधारणतः सप्टेंबरमध्ये तुमचा माल निघायला बाहेर पडतो. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ते डिसेंबर 4 महिने जवळपास तुम्ही फुल सीझन तुमचा चालू शकतो टोमॅटोचा आणि वांग्याचा. एक थोडीशी पावसाचं जे काही वातावरण आहे हे दमट होतं किंवा मग आणखी ढगाळ वातावरण राहतं यामुळे थोडंसं एक रोगराईचं प्रमाण होतंच, पण ते जर कंट्रोल केलं तर मित्रांनो तुमचा जो काही पैसा आहे मालाचा तो मालाचं मोल होतंच. तर नॉर्मली एक लागवड करताना साधारणतः टोमॅटो आणि फक्त वांग्यासाठी सांगतोय, तर एक जुलैचे लागवड किंवा मग मे एंडिंगची लागवड ही शक्यतो धरा, म्हणजे जेणेकरून तुमच्या मालाचं किमान खर्च तरी निघून येईल आणि चांगले पैसे तरी उरतील. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की 10 रुपये खर्च केलेत आणि 1 रुपयाच निघतो आहे, तर अशी परिस्थिती निर्माण झाली, अक्षरशः शेतकरी रडत आहेत आणि काही शेतकऱ्यांना तर फाशी घेण्याशिवायसुद्धा पर्याय नाही आहे. तर अशा वेळेस माझं तरी एक मत आहे मित्रांनो की ज्यावेळेस मालाला भाव असेल त्यावेळेस कोणत्याही पिकाची लागवड करू नका, कारण ऑलरेडी तुम्ही तुमचा जो माल आहे तो झिरोमध्येच जातो. तर लागवड अशा वेळेस करा की ज्यावेळेस तुमच्या मालाला एकदम 0% भाव आहे. आज पहा वांग्याला एकदम 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये किलोने भाव आहे. आत्ता जर तुम्ही लागवड केली किंवा मग पुढच्या महिन्यामध्ये, सध्या तरी करू नका पण एक साधारणतः मे एंडिंगला जर तुम्ही लागवड केली तर विचार करा तुमचे पैसे होतात किती. कारण आपला एक रूल म्हणजे शेतकरी फक्त हे विचार करतात की मार्केटमध्ये आवक वाढली की आपण पण लागवड करायला सुरुवात करतो. एक चुकीची पद्धत आहे, कारण ज्यावेळेस मार्केटला आवक वाढते आणि त्यावेळेस आपण लागवड करतो म्हणजे आवक ऑलरेडी चालू आहे, ती आवक संपत नाही तोच आपला माल त्या पाठोपाठ येतो, म्हणजे आपला मालसुद्धा आवकमध्येच येतो आणि मग आवक वाढली की जो काही रेट आहे तो खाली येतो. मग हे करण्यापेक्षा ज्यावेळेस तुमचं मार्केट एकदम झिरो आहे त्यावेळेस त्या पिकाची लागवड करा, म्हणजे तुमचा जेव्हा माल येईल तेव्हा त्या पिकाची काहीतरी किंमत वाढलेली असेल. तर अशा प्रकारे एक नियोजन करा, नियोजन पद्धती बदला मित्रांनो तुमच्या, कारण तुम्ही आपण शेतकरी वर्ग आहे, खर्च खूप करतो आपण, पण खर्च करताना आपण हे लक्षात घेत नाही की आपला माल कोणत्या वेळेत निघणार आहे आणि त्याला भाव काय मिळणार आहे. तर नॉर्मली एक विचार करा, जेव्हा तुमचं मार्केट समजा वांग्याला आज 1 रुपया मार्केट आहे तर साधारणतः 1 महिन्यानंतर तुम्ही लागवड करा किंवा 1.5 महिन्यानंतर लागवड करा, नक्की चॅलेंज आहे मित्रांनो. तुम्हाला जर नाही भाव मिळाला तर आपल्याला बोला.
तर एक नियोजन बदला, लागवडीची पद्धत बदला, त्यानंतर पीकसुद्धा बदला. दुसऱ्याने वांगी केली म्हणून तुम्ही वांगी करू नका. एकाने वांगी केली तर दुसऱ्याने गवार करा, दुसऱ्याने गवार केली तर तिसऱ्याने शेपू वगैरे दुसरा काहीतरी करा, चौथ्याने मसाला शेती करा. मित्रांनो, शेतीमध्ये करण्यासारखं खूप आहे, पण एक आपलं एक चुकतं की आपण दुसऱ्याचं पाहून आपण त्याची पद्धत अवलंबतो, आणि यामुळे अक्षरशः तुमच्या मालालासुद्धा भाव भेटत नाही, आणि ज्याने पहिला लागवड केला आहे त्यालासुद्धा भेटत नाही. तर पिकांची बदलून बदलून लागवड करा, आणि थोडंसं एक टेक्निक घेत चला की कोणत्या पिकाची लागवड करायला पाहिजे, कोणतं पीक आपल्या शेतामध्ये जमेल, किंवा मग कोणत्या शेतासाठी हवामान अतिशय चांगलं आहे. तर असा विचार करून जर तुम्ही लागवड केली तर नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे शेती कराल, आणि जो काही मार्केट रेट आहे तो तुमच्या मालाला नक्कीच जास्त मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर नक्की करा, आणि सबस्क्राईबसुद्धा करा, आणि तुमच्या मित्रांना देखील फॉरवर्ड करा, त्यांनासुद्धा शेअर करा, आणि त्यांना पण सांगा की आपली जी काही लागवड पद्धत आहे ही थोडीशी चेंज करा. आत्तापर्यंत आपण जे काही करत आलो आहे ते नॉर्मली सरळ सरळच करत आलो आहे, थोडंसं वाकडं, थोडंसं म्हणजे जे म्हणतात ना गियागर सिधी टेढी सिडी सिधी उंगलीशी नान निकले तो उंगली टेढी करणी पडते, हे तर तसं तुम्ही आजपर्यंत सरळ सरळच बोटाने तूप काढत आलात. आता थोडंसं बोट वाकडं करा, पहा काहीतरी रिझल्ट तुम्हाला मिळतो आहे का. आणि नक्कीच मी तरी सांगतो तुम्हाला की तुम्हाला रिझल्ट 100% मिळणार, फक्त तुमची जी काही नियोजन पद्धत आहे ती बदला. एक बदल तुम्ही करा, 10 बदल ॲटोमॅटिक होत जातील.